नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे प्रॅक्टिस सेट 3.3 वर्ग 10वीचा 3 सराव संच 3.3। या ठिकाणी आपल्याला अंकगणितीय श्रेणीचा शिकायचं आहे। त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स अँड एपी आर 6 अँड 3 रिस्पेक्टिवली फाइंड S27। या दिलेल्या अंकगणितीय पहिलं पद आणि साधारण फरक 6 आणि 3 असं दिलेला आहे अनुक्रमाने। तर या अंकगणितीय श्रेणीचे पहिल्या 27 पदांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची। काय सांगितलेलं आहे, ए बरोबर आहे 6 आणि डी बरोबर आहे 3। तर मग काय करायचं, एस एन बरोबर एन भागीला 2 कंसामध्ये 2a + n - 1 कंस बंद डी आणि हा ब्रॅकेट सुद्धा बंद करून टाकायचा। मग या ठिकाणी आपल्याकडे एन ची किंमत आहे, काय दिलेलं आहे, N27। बघा S27 म्हणजे एन ची किंमत काय दिलेली आहे, 27, आणि एन आपल्याकडे या ठिकाणी एन ची किंमत इथं पुट करायची। या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यामध्ये काय करणार, सरळ सरळ तुम्ही या व्हॅल्यू काय करायच्या, पुट करायच्या, ॲज इट इज जशाल तसा क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा। S27 बघा, एन ची किंमत 27, N27 आहे म्हणून 27 ÷ 2 (A) काय आहे आपला 6 +27 - 1 (D) आणि डी ची किंमत आहे 3 ॲज इट इज ठेवायचं, ब्रॅकेट बंद करून टाकायचं। S27 = 27 / 2 (6 × 2 = 12) (+26 × 3) आता 26 आणि 3 जर गुणाकार जर केला तर या ठिकाणी 78 येईल। किती येईल, 78 (26 × 3) 3 × 3 = 3 (sin 3 = 18 + 8) 4 + 1 (3 × 6 = 7) तर येतो 78। S27 = 27 / 2 = 12 (78 + 78) S27 = 27 / 2 (in brackets) यांची जर बेरीज केली, 8 × 2 = 0 (4 + 1 = 7 + 1 = 8 (8 × 9 = 90) 90 या ठिकाणी बेरीज येईल यांची। तर या ठिकाणी जर 2 ना 90 जर 2 ना डिवाइड केलं तर आन्सर येणार आपलं 45 × 2 = 90 म्हणजेच S27 = 27 × 45। आता काय करणार आपण, या ठिकाणी व्हॅल्यू काढायची आपल्याला, कोणाची, S27 ची। मग काय करणार या ठिकाणी, तर लक्षात घ्या, S27 = 27 × 45 दिलेलं आहे, यांचा गुणाकार करायचं 27 × 45। तर काय येईल, 7 × 5 = 35 / 5 = 3 (5 × 10 = 10 × 3 = 13) 0 = 7 / 28 = 2 आणि 4 × 8 = 8 × 2 = 10। त्या ठिकाणी बेरीज करून घ्यायची, 5, 8 आणि 3 (8 × 3) किती होईल, तर 11 = 1 (1 × 1 = 2) या ठिकाणी 12 × 15 म्हणजेच S27 = काय येणार आपलं, तर 12 × 15 या ठिकाणी उत्तर येईल, म्हणजे 1215 अशा प्रकारे आपलं त्या ठिकाणी आन्सर येईल। अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन सोडायचा आणि सांगायचं की गिवन ए अँड डी काय दिलेलं आहे, ए आणि डी दिलेलं आहे, तर यांच्या टोटल फर्स्ट टर्म फर्स्ट ट्वेंटी सेवन टर्म सम ऑफ द फर्स्ट ट्वेंटी सेवन टर्म इज 1215। बघा, पहिल्या 27 पदांची बेरीज किती येते, सम ऑफ द फर्स्ट ट्वेंटी सेवन टर्म इज 12 and 15 अशा प्रकारे लिहून घ्यायचं। दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचं 27 पदांची बेरीज ही 1215 अशा प्रकारे आहे। या ठिकाणी लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन सांगितलेला आहे आपल्याला, फाइंड द सम ऑफ द 123 इवन नॅचरल नंबर। क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर। बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर
या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, इवन पहिल्या 123 इवन नॅचरल नंबरची त्या ठिकाणी बेरीज करायची आहे। तर याच्या बेरजेसाठी एक फॉर्म्युला आहे, पहिल्या कोणत्याही इवन संख्येची जर समजा समसंख्येची जर तुम्हाला जर बेरीज करायची असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, इवन नॅचरल नंबर्स कोणते कोणते असणार आहे, तर 2, 4, 6, 8 असे 123 पर्यंत फाइंड द सम, 123 संख्या घ्यायच्या, अशा किती संख्या घ्यायच्या, 123। मग ए बरोबर काय असणार आहे आपल्याकडे 2, डी बरोबर असेल 2 आणि एन बरोबर सुद्धा किती असणार आहे 123। मग 123 संख्यांची आपल्याला बेरीज करायची इवन नंबरची। मग बघा इवन नॅचरल नंबर काय असणार आहे, तर एस एनचा फॉर्म्युला बेरीजेसाठी एस एनचा फॉर्म्युला यूज करता, एस एन इज इक्वल टू एन डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 ब्रॅकेट क्लोज इन टू डी ब्रॅकेट क्लोज। एस 123 इज इक्वल टू 123 डिवाइडेड बाय 2। बघा फक्त दिलेल्या किमती या सूत्रामध्ये ठेवायच्या, एस 123 बरोबर 123 भागीला 2, आता 2 गुणिला ए ची किंमत काय आहे 2 जशाल तसं ठेवायचा, प्लस एन ची किंमत आहे 123 123 मायनस 1 ब्रॅकेट क्लोज, आता डी ची व्हॅल्यू 2 ठेवायचं आणि ब्रॅकेट क्लोज करायचं। 123 डिवायडेड बाय 2, 123 भागीला 2, 2 2 4 बे दुने 4 कंसात 122 आणि गुणीला 2 हा ब्रॅकेट काढला तरी चालतो, म्हणजेच 123 छेदामध्ये 2 कंसात 4 अधिक बे एक बे दुने 4 बे एक बे दुने 4 आणि बे एक बे 244 या ठिकाणी येईल, म्हणजेच 123 छेदामध्ये 2 आणि गुणीला यांचं बेरीज 248। मग काय करणार तुम्ही पुन्हा, आता यांच्यात गुणाकार करायचा आहे आणि भागाकार करायचा आहे, यस 123 बरोबर, आता बघा 248 जर 2 जर भागलं तर उत्तर येईल आपलं 124, म्हणजेच 123 जशाल तसा ठेवायचा आणि या ठिकाणी पुन्हा 124 येईल, किती येईल 124, 123 गुणिला 124, म्हणजेच यस 123 बरोबर त्यांचा गुणाकार करायचा, 123 गुणिला 124, 4 3 12 बाराशीला 2 हच्चाला आला 1, 4 2 8 8 आणि 1 9 4 1 4 पुन्हा 0 घ्यायचा, 3 2 6 2 2 4 2 1 2 0 डबल घ्यायचा, 3 1 3 2 1 2 आणि 1 1 1 यांचं जर बेरीज जर केली तर येईल 2 15 कॅरी 1 4 4 8 9 10 11 12 1 5 आणि या ठिकाणी 1 15 252 15 252 अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज 15252 या ठिकाणी येत आहे। तर अशा प्रकारे हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करायचा, समजला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि लिहू शकता, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350। बघा लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे आपल्याला, काय दिलेलं आहे, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स इवन नंबर बिटवीन 1 and 350। आता बिटवीन शब्द वापरला त्यांनी, इथं बिटवीन म्हणजे काय, त्याच्या मध्यभागी येणारे 1 पासून ते 350 पर्यंत येणाऱ्या ऑल इवन नंबर, इवन नंबर विचारले सरळ सरळ, मग 1 पासून ते 350 पर्यंत, म्हणजे बिटवीन 1 पासून ते इवन नंबर विचारले, कोणते विचारले, इवन नंबर, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350। मग या ठिकाणी इवन नंबर विचारल्यामुळे स्टार्ट होईल 2 पासून, आता 1 पुढचा जे 2 4 6 आणि लास्ट संख्या येणार आहे आपली तर 348, किती येणार 348, कारण 50 नाही येणार, का नाही येणार 50, तर बिटवीन विचारलं 1 पासून ते 300 पर्यंत, हा 1 असेल आणि हा 350 असेल, तर याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या संख्या आपल्याला या ठिकाणी त्यांची बेरीज करायची, पण या दोघांची बेरीज करायची नाही, म्हणून बिटवीन विचारल्यामुळे या ठिकाणी 348 घ्यायचं, म्हणजेच ए बरोबर असेल आपल्याकडे 2, डी बरोबर सुद्धा 2 असेल,
आणि टीएन इज इक्वल्स टू 348 असेल. आता किती संख्यांची बेरीज करायची ते आपल्याला सांगितलेलं नाही. सगळ्यात पहिलं आपल्याला बेरीज किती संख्यांची करायची ते त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. मग ए बरोबर काय दिलेलं आहे, 2, डी बरोबर 2 आहे आणि टीएन बरोबर आपल्याकडे 348 आहे. मग पहिलं टीएनच्या फॉर्म्युल्याने आपल्याला कळलं की या संख्या किती भरत्या टोटल, तर टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंस बंद डी. आता एनची किंमत आपल्याकडे नाही आहे पण टीएनची किंमत आहे काय, 348 बरोबर एची किंमत आहे 2 अधिक. आता एन जशाल तसं लिहायचा, 1 लिहायचा आणि डीची व्हॅल्यू लिहायची 2, म्हणजेच 2 प्लस 2 एन मायनस 2. 2 मायनस 2 प्लस आणि 2 मायनस हे कॅन्सल होऊन जाईल, कटतोय, म्हणजेच या ठिकाणी उरणार आहे 2n. 348 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू एन. बघा मग यांचा सरळ सरळ भागाकार तर येतच असेल तुम्हाला. 348 काय करणार आहे तुम्ही, भाग द्यायचा 348/2, 2 × 1 वरून घेतला 4, 2×7=14, इथे येईल 7, पुन्हा 0×0 वरून किती घेतला 8, 2×8 इथे येईल 0 आणि इथे येईल 4. अशा प्रकारे या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे 174 एन. मग यांची किंमत 174 जर आली तर आपल्याला आता या ठिकाणी त्यांची बेरीज किती असेल ते सुद्धा काढता येणार आहे. मग सुरुवातीपासून काय करणार, पुन्हा आता आपण या ठिकाणी एस एनचा फॉर्म्युला वापरणार. काय सांगतो एस एन फॉर्म्युला, एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 × (n-1)(D). अशा प्रकारे एस एनचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. फक्त आपल्याकडे आता एनची किंमत मिळालेली, एनची किंमत काय आहे, तर एनची किंमत आहे 174. 174 एन घेऊन ए आणि डी सेम घ्यायचा आणि या ठिकाणी आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये त्याची किंमत काढायची. एन 174 इज इक्वल्स टू 174/2 174/2. आता 2a दिलेला आहे, 2a म्हणजेच काय, 2 × a, एची किंमत आहे 2. 2 एन काय दिलेला आहे, एन तर एन आहे आपला 174 - 1. डी काय दिलेला आहे, तर डी आहे 2, म्हणून 2 या ठिकाणी ठेवायचं, ब्रॅकेट क्लोज. एस 174 इज इक्वल्स टू, याला जर 2 ने जर भागलं तर 2×8=16, उरला 1 वरून घेतला 4 आणि 2×2=14 झाले, 2×7=14, ठीक आहे 87 आणि कंसामध्ये 4 अधिक, इथं 173/2 करायचं, म्हणजेच 87 + 4 + 174 = 87 + 4 यांचं मल्टिप्लाय करणार, 3×2=6, 4×7=14, कॅरी 1, 2×1=2 आणि 1×1=3, या ठिकाणी येणार 346. एस 174 = 87. आता लक्षात घ्या, त्यांची बेरीज जर केली ती देईल 0, 1, 5 आणि देईल 350. एस 174 = यांचं फक्त मल्टिप्लाय करून टाकायचं, गुणाकार करायचा, 335/87 करायचं, हा 0 आपण नंतर देऊन टाकू, ठीक आहे. तर 7×5=35, 5×8=21, 22×3=24, 0×8=40, 0×4=4, 8×3=24, 24×4=28. तर या ठिकाणी 5×4=10, 0 + 1 आणि या ठिकाणी 3 आणि हा 0 जशाला तसा देऊन टाकायचा, म्हणजे आन्सर येणार आहे आपलं 34, 5 & 0. तर या ठिकाणी फाईंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 1 and 350. 1 पासून ते 350 इव्हन नंबरची जी बेरीज येते तर ती येते 30,450. अशा प्रकारे या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट झालेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त व्यवस्थित आपल्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्या तर आन्सर मिळतं. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचा. राहिलेला जो क्वेश्चन आहे, तर 3 क्वेश्चन आपले या ठिकाणी कम्प्लीट झाले, अजून टोटल त्या ठिकाणी 9 क्वेश्चन आहे. तर आपले बाकीचे 6 क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये या ठिकाणी अपलोड करणार आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करण्याचे प्रयत्न करा. धन्यवाद.